30 सेकंदात बातमी डाउनलोड करा तक ऍप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर आताच क्लिक करा. मी तिथे पोलीस स्टेशनला गेलो, तिथे पत्रकार माझ्या मागे लागले, अनेक लोक मागे लागले की ज्यांना मी ओळखत नाही, अनोळखी लोक आहे. अशा परिस्थितीमध्ये विनाकारणच माझ्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. मी म्हणे त्या हेडवेची पाय धरून माफी मागितली की माझ्या ज्यांनी दारूच्या नशेमध्ये चुकून नागपूरला आला. आणि नागपूरला आल्यानंतर आता नागपुरातल्या पत्रकार बंधू समक्ष मी त्याला आपल्या समक्ष मी त्याला हजर केलेला आहे. हे त्याची हे त्याने कागदपत्र लिहिलेले आहे की हे साहेब मला माहिती म्हणतात की त्याची पुराव्याची काही कागदपत्र असे अनेक कागदपत्र आहेत. त्यांचा परिचय तुम्ही तुमचं नाव गाव या याच्यामध्ये सांगा. मी उमेश उर्फ मोदी केंद्रात जायचे बोलत आहे. मी नागपुरात आहेत होतो, माझ्या पत्नी बरोबर झगडा झाला. झगडा झाल्यानंतर मी गावले गेलो. मी कोंडी गावच्या रहिवासी होय आणि त्या गावाने गेल्यानंतर मी दारू केली. दारू केल्यानंतर तो आपला उमे नावाचा व्यक्ती मला भेटला. तो कार्यकर्ता होता आपला काँग्रेसचा. त्यांनी मला म्हटलं तर तू दारू कशाला एवढी केली. मी ना म्हटला तर मी दारू केली तर तुला का बिघडला. मी त्याला शिवाबाई केली तर तो मला म्हणायला लागला की तू ना आमच्या पार्टीच्या याला त्याला तसा तसा बोलला. बोलल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, मी बोललो. बोलल्यानंतर मी नारामध्ये बोललो बोललो. मी आपल्या गावातल्या 5-6 लोकांनाही बोललो तर याला होत करा नको असा आहे तसा आहे म्हणून. मग दुसऱ्या दिवशी गेलो एमएलएजवळ. मीला माफी मागितली. माफी मागितल्यानंतर मी पोलीस स्टेशनलाही गेलो. तिथं रिपोर्ट वगैरे झाली माझ्यावाली. मग तिथून घबरावून सगळ्यांनी मी गावले गेलो. माझ्या घरी BJP वाले येतात, माझ्या धमक्या देतात, तुमचे 10-20 लोक येतात. त्या घबरामुळे मी नागपूरला परत आलो. मग मी इथं आलो. तर किती गुन्हे तुमच्यावर? नाही, दारू विक्रीचा व्यवसाय तर तुमचा तुम्ही काही? मी दारूचा तिथं व्यवसाय करतो. राहता कुठं तुम्ही? मी राहतो गोंदीला. तुम्ही गावून राहत गोंदी? कोणत्या प्रकारच्या धमक्या देतो ते BJP वाले? तुला मारून असा करून तसा करून असा म्हणजे तसा म्हणजे आम्ही पैसे देऊन हे करून ते करून कसा म्हणजे असा म्हणजे म्हणजे आता मी तेवढा ओळखत नाही तिकडं. तुम्हाला धमक्या काय दिल्या? BJP कडून धमक्या आल्या. काय म्हणाले? तुला पाहून मारून टाकीन असे तसं असं बोलले ते. कोणत्या नेत्याने धमक्या दिल्या? आता मी तिकडं ओळखत नाही तेवढा. हा दारू विकतो मी, पण असा हमेशा नाही विकत. मी कधी नागपूरला राहतो कधी गावला राहतो असं आहे. हा दारू तर विकतो मी. गुन्हे आहे का? गुन्हे दाखल आहे काय मोदी? हा तुमच्यावरती गुन्हे दाखल आहेत का? दारू वगैरे विकतो मी. पोलीस कंप्लेंट आहे ना? आवडत अरे चला. सो मी का म्हणतो बंधू, आपला जर अरे गावचं ओळखता सांगताय, तुमचे चांगले संबंध आहेत, तुम्ही शिव्या करून दिल्या. मी दारू पेला होतो, नशापत्तीने मी काही बोलून टाकतो. चला असो, दारू पेलेल्या अवस्थेमध्ये या प्रकरणामध्ये हे जे मोदी जे आहेत, मोदी उर्फ उमेश, हे माझ्याकडे आलेत आणि त्यांनी म्हटलं की साहेब मला अशी अशी समस्या आहे, या समस्येचं निराकरण होणं गरजेचं आहे, मला माझा जीव धोक्यात वाटतो आहे आणि ही जी समस्या आहे ही विनाकारण आणि अपघातात्मक तयार झालेली आहे, तर या परिस्थितीतनं मला बाहेर काढा. यांनी याच्या समक्ष यांच्यासोबत त्यांचे मित्रसुद्धा आणलेत. तर या अशा परिस्थितीमध्ये नानाभाऊसुद्धा माझ्या परिचयाचे, हे सुद्धा माझ्या परिचयाचे जे ज्यांनी त्यांना सोबत आणलेलं आहे, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा हा व्यक्ती घाबरलेला आहे तर याला समाजबंधू या नात्याने मदत करणं हे माझा धर्म असल्यामुळे मी आपल्या समक्ष ही सर्व जी गोष्ट आहे हे मला आपल्या समक्ष ठेवणं गरजेचं वाटलं, जेणेकरून समाजातले आपल्यातले सर्वांचे जे आहेत ते गैरसमज दूर होतील आणि जो झालेला जो गदारोळ आहे तो शमेल आणि त्यांनासुद्धा कळेल की ही गोष्ट जी आहे ही गैरसमजातून निर्माण झालेली आहे आणि हे हे जे वाद आहे हे वाद याला पूर्ण विराम लागेल. हे आहे की नारायण मोदी जे नरेंद्र मोदी हे नाव घेतलं आहे
नाना भाऊंनी नरेंद्र मोदी हे नाव घेतलेलं नाही, नाना भाऊंनी मोदी हे नाव पुकारलं, त्यांनी जे काही बोलले ते मोदीला बोलले, एकेरी भाषेत बोलले, मोदींना नाही म्हटलं ज्या पद्धतीने वृत्तवाहिन्यांवर दाखवलं गेलं। तर जे नाना भाऊंनी मोदीला जे म्हटलं तर ते मोदी हे व्यक्ती हे आहेत जे माझ्या शेजारी बसलेले आहेत, हे त्यांच्या मतदारसंघातले राहणारे आहेत, त्याच्यामुळे यांचे त्यांतला लोकल रेफरन्स लोकल भाषेमध्ये बोलत असताना नाना भाऊच्या उच्चारांमध्ये आलेलं आहे, ते हे मोदी आहेत। जी जी, यांनी सांगितलं की यांनी अनेक लोकांना सांगितलं की नानाभाऊला मत नानाभाऊच्या पार्टीला मत देऊ नका, नानाभाऊला मत देऊ नका, आणि हे 2020 पासून ते हद्दीत राहत आहेत। यांनी नानाभाऊ पेलेल्या अवस्थेमध्ये नानाभाऊच्या विरोधात बोलले काही दिवस, यांनी नानाभाऊच्या विरोधात लोकांनाही सांगितलं की नानाभाऊच्या पक्ष पार्टीला मत देऊ नका। ती ही गोष्ट लोकल लेवलची गोष्ट होती, ही काही राष्ट्रीय स्तरावरची गोष्ट नव्हती। नाही नाही, या मोदींचे त्यांच्याशी संबंध नाही आहेत। ह्या व्यक्तीने जसं आता आपण पुष्कळदा टीव्ही चॅनल्स आणि इकडे तिकडे ऐकतो त्या पद्धतीने ते रेफरन्सेस आलेले आहेत। या मोदींचा नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत आपले आदरणीय, त्यांच्याशी काहीही संबंध नाही। हे गाव गुंड आहेत का आणि यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं? हां, या आता कसं आहे की या जेव्हा ही गोष्टी ही क्लिप व्हायरल झाल्या त्याच्यानंतर पोलिसांनी नानाभाऊंनी जेव्हा स्पष्टीकरण दिलं तर यांच्या बाबतीत स्पष्टीकरण दिलं नानाभाऊंनी तर तेव्हा पोलिसांनी यांना ताब्यात घेतलं होतं, ताब्यात म्हणजे अटक नव्हती केली, ताब्यात चौकशीसाठी घेतलं होतं, यांच्या जीवाच्या काळजीसाठी घेतलं होतं। परंतु त्यांचं बयान नोंदवत असताना सुद्धा तिथले स्थानिक पत्रकार आणि अनेक बीजेपीचे लोक यांना पाहण्यासाठी किंवा यांना तिथे अनेक गोष्टी विचारण्यासाठी यांना डिस्टर्ब करण्यासाठी पोहोचले, त्याच्यामुळे हे घाबरून पोलीस स्टेशनसुद्धा सोडून निघून गेले आणि ते त्या गावातनं सुद्धा यांच्या घरी आता वारंवार अनेक अनोळखी लोक येतात। तर तशा परिस्थितीमध्ये यांना त्या अनोळखी लोकांपासून यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अशी भावना यांच्यात तयार झालेली आहे, म्हणून हे इथे नागपूरला आले आणि यांनी माझ्याशी संपर्क साधला त्यांच्या मित्राच्या माध्यमाने। अशी सर्व घटना घडलेली आहे, ही लोकल लेवलची बाब आहे, ही काही राष्ट्रीय स्तरावरची बाब नाही।